अखेर कर्नाटकातील निवडणुकीचा निकाल हाती आला आणि कर्नाटकच्या या निवडणुकीची ही रेस काँग्रेस पक्षानं जिंकली असून भाजपच्या हाती निराश आली आहे अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे कर्नाटकची ही निवडणूक चांगलीच चर्चेत होती हा विजय म्हणजे कोमेजेत चाललेल्या काँग्रेस पक्षासाठी नवसंजीवनी असणाऱ्या यात काही शंका नाही काँग्रेसचं सरकार आता कर्नाटकात स्थापन होईल मात्र यामध्ये काँग्रेसच्या कोणत्या नेत्याच्या हाती कर्नाटकची धुरा सोपवण्यात येणार आहे अर्थात कर्नाटकाचे येणारे मुख्यमंत्री कोण असतील का असेल काँग्रेसची पुढील रणनीती जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही सकाळचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका कर्नाटकात दहा मे रोजी विधानसभेच्या दोनशे चोवीस जागांसाठी मतदान झालं आणि आज रोजी निकाल हाती आला त्यात काँग्रेसनं अतिशय समाधानकारक असा विजय प्राप्त केला आणि आता चर्चा आहे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची काँग्रेसनं प्रचारावेळी देखील निवडून आल्यास मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण मुख्यमंत्री असेल याचा काही अंदाज दिला नव्हता मात्र सध्या काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदासाठी दोन स्ट्रॉंग चेहरे आहेत ते कोण आहेत ते मुख्यमंत्री होण्याची शक्यता का आहे जाणून घेऊयात ही दोन नावं आहेत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांचे एकीकडे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री असतील असं सांगितलं जाते तर दुसरीकडे राज्य काँग्रेसचे प्रमुख डी के शिवकुमार ज्यांना कर्नाटक राज्यात पक्षाच्या काँग्रेस पक्षाला घडवण्याचं दूरवर पसरवण्याचं श्रेय दिलं जातं त्यामुळे आता या हो दोघांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी फाईट होऊ शकते आता हे दोघे कोण आहेत त्यांची कारकीर्द थो काय थोडक्यात जाणून घेऊयात सिद्धरामय्या यांनी दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भूषवले माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सामाजिक आर्थिक सुधारणा योजनांमधून अनेक बदल घडवून आणलेत त्यांनी गरिबांसाठी अनेक योजना सुरू केल्या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्याबद्दल बोलायचं झालं तर सध्याच्या निवडणुकीत त्यांना साठ टक्के पेक्षा जास्त मतं मिळाल्यात तसेच प्रत्येक एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलने सिद्धरामय यांना प्रथम क्रमांकाचे मुख्यमंत्री म्हणून निवडले मुख्यमंत्री पदाचे दुसरे दावेदार असणारे डी के शिवकुमार कोण आहेत ते देखील थोडक्यात जाणून घेऊयात डी के शिवकुमार हे कनकापूर मतदारसंघातून सलग आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलेत डी के शिवकुमार यांनी कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून खूप मेहनत घेतली आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर वर्षभरात त्यांनी दोन हजार वीसमध्ये पदभार स्वीकारला होता काही महिन्यांनंतर त्यांच्या आमदारांच्या राजीनाम्यामुळे आवश्यक असलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला त्या पराभवानंतर काही महिन्यानंतर शिवकुमार यांनी पदभार स्वीकारला अटक आणि छाप्यांचा सामना करून ही निष्ठावान राहिल्यामुळे पक्षात त्यांना मोठा मान मिळाला त्यामुळे कर्नाटकात मुख्यमंत्री पदाचे सर्वोच्च दावेदार ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार हे दोघेही हायकमांडचे आवडते आहेत शिवकुमार हे संघटनेचे आवडते मानले जात असताना सिद्धरामय्या हे अजूनही राज्यातील पक्षाचे सर्वात लोकप्रिय नेते आणि गर्दी जमवणारे नेते आहेत असं मानलं जातं त्यामुळे आता सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांच्या समर्थकांमध्ये हल्लाबोल होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि काँग्रेस या दोन नेत्यांपैकी कोणाला मुख्यमंत्री म्हणून निवडेल हे पाहणं देखील महत्वाचं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका